माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई गेली अनेक शतक सुरू असलेला आषाढी वारीचा पायी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करतो पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठुरायाच्या चरणी माथा टेकवितो आणि जीवनाचे सार्थक झाल्याची जाणीव ठेवितो उभ्या महाराष्ट्राचा आनंद सोहळा अर्थात आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमला आहे पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने हजारो वारकरी कित्येक किलोमीटर प्रवास करत पंढरीत पोचले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय या पूजा पार पडेल भल्या पहाटे होणाऱ्या या पूजेच्या मंगलमयी वातावरणाची अनुभूती घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते विठ्ठलाची शासकीय पूजा हा आषाढी वारीचा सर्वोच्च टप्पा असला तर या पूजेविषयीच्या अनेक गोष्टी आजही अज्ञात आहेत अशाच काही रंजक गोष्टी आमच्या बोलबिंदास टीमने शोधल्या आहेत पंढरीच्या वारीशी जोडलेले हे किस्से काय आहेत याच्या खास व्हिडिओमधून जाणून घेऊया आषाढी पायी वारीला साधारण एक हजार वर्षांची परंपरा आहे म्हणजे वारी ब्रिटिशांच्या काळात देखील सुरू होती मग तुम्ही म्हणाल की आषाढी एकादशीला शासकीय पूजा कशी व्हायची तर तेव्हा देखील शासकीय पूजा होत होती ब्रिटिशांच्या काळात आषाढी एकादशीतील हिंदू कलेक्टर किंवा प्रांत अधिकारी यांना शासकीय पूजेचा मान दिला जायचा त्या काळात ब्रिटिशांकडून आषाढी एकादशीसाठी दोन हजार रुपये अनुदान दिले जायचे हा प्रकार संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत चालू होता नंतर महाराष्ट्रातील मंत्री आज सुरुवात झाली भारत स्वतंत्र झाला त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महसूल मंत्री राजाराम बापू पाटील यांनी आषाढी एकादशीला येऊन पहिली पूजा केली तसेच त्यांनी ब्रिटिशांपासून सुरू असलेलं दोन हजार रुपयांचं अनुदान वीस हजार केले त्यानंतर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील पंढरपुरात आले आणि त्यांनी पूजा केली त्या काळात यात्रेकरूंना यात्रा कर लावला जायचा वसंतदादांनी तो यात्रा कर पंढरपुरात येताच रद्द केला तसेच पंढरपुरासह आळंदी देहूचा देखील यात्रा कर रद्द केला तोपर्यंत शासकीय पूजा ही प्रथा सुरू झालेली यानंतर महाराष्ट्र राज्यात सरकार आले मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांनी करण्याची प्रथा सुरू झाली मंत्री यायचे आणि पूजा करायचे त्यामुळे वारकऱ्यांना खूप वेळ उभे राहावे लागत होते म्हणून मनोहर जोशी यांनी हा निर्णय घेतला तसेच कोण पूजा करणार यावरून वाद व्हायचे या सर्व गोष्टी लक्षात घेत मनोहर जोशींनी मुख्यमंत्र्यांनीच पूजा करण्याची प्रथा सुरू केली वारेतील हा किस्सा ऐका त्याचे असे झाले भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आले होते मग ते पंढरपूर स्थानकातूनच परत गेले त्या काळात पंढरपुरात कॉलराची साथ होती त्यामुळे कॉलराची लस टोचिवल्याशिवाय पंढरपुरात प्रवेश नव्हता त्यावेळी लालबहादूर शास्त्रींनी लस टोचण्याचा विरोध केला मी आयुष्यात कोणतीच लस टोचली नाही त्यामुळे आताही टोचणार नाही असं म्हणत लालबहादूर शास्त्रींनी स्टेशनवरूनच विठुरायाचे दर्शन घेणे पसंत केले आणि तेथूनच परत गेले महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांचा असाच एक रंजक किस्सा वारीत घडला महाराष्ट्रात पुलोचा प्रयोग झाला वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधले अडोतीस आमदार फुटल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं त्यावेळी पत्नी शालिनी पाटील त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होत्या एक दिवस त्या पंढरपूरला पूजेला आल्या असता त्यांनी रुक्मिणीकडे पूजा करताना देवीला नवस केला हा नवस त्यांनी वसंतदादांसाठी केला होता माझ्या भोळ्या वसंतदादांना पुन्हा मुख्यमंत्री करा असा नवस त्या पंढरपुरात बोलल्या होत्या तसेच जर ते मुख्यमंत्री झाले तर मी पाच तोळ्यांचं मंगळसूत्र घेऊन येईल असेही त्या म्हणाल्या रंजक म्हणजे पूजा केल्यानंतर काही काळाने दादा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि शालिनी पाटील यांनी तो नवस पूर्ण केला पाटील यांनी सतरा मे एकोणीसशे ते अठरा जून आणि पुन्हा दोन फेब्रुवारी जून एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत महाराष्ट्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे त्रेपन्न मध्ये पंढरपुरात आले त्यावेळी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताना ते उंबऱ्यावर ठेचाळले या घटनेनंतर अनेकांनी तिथे अपशकुनाचा दावा केला मात्र त्यांनी दर्शन घेतलेच काही काळानंतर पंडित नेहरू ठेचाळलेला विठ्ठल मंदिरातील तो दगडी उंबरा पाडून नवीन बसवण्यात आला तसा दगडी उंबरा आता फक्त रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळेल महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली रायगड अधिवेशनानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवसेना सगळीकडे पोहोचवायची असं ठरवलं त्यावेळी राम भंकाळ आणि अरुण पुराने बाळासाहेबांना विठ्ठलाच्या पूजेचं निमंत्रण द्यायला गेले त्यावेळी देशात घातापाताचे प्रकार फार होत होते तेव्हा या दोघांनी त्यांना सांगितले बाळासाहेब हीच वेळ आहे तुम्ही पंढरपुरात जा तेव्हा उद्विग्न होत बाळासाहेब म्हणाले त्या विठ्ठलाला सांग नुसता मिटून कमरेवर हात ठेवून काय होणार तू हातात ठेचून काढ पण नंतर बाळासाहेब पंढरपुरात आले सभा घेतली आणि दर्शन देखील घेतलं एकदा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पंढरपुरात आल्या असत्या त्यांनी सकाळी पाच वाजता सभा घेतली नंतर विठ्ठलाची पूजा देखील केली खर तर त्या नास्तिक असल्याचे समजले जायचे पूजेनंतर त्यांच्या आचार्यांनी त्यांच्यासाठी नाश्ता तयार केला होता त्यात अंडी देखील होती पण काही वेळाने नाश्ता पाहून त्यांच्या लक्षात आलं की आज एकादशी निमित्त लोक उपवास करतात तर मांसाहारही करत नाहीत लगेचच त्यांनी आचार्यांना दूध आणण्यास सांगितलं आणि त्यांनी फक्त दूध घेतले आणि पूर्ण दिवस उपवास केला हे सगळे किस्से आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बिंदासला सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल